फोनवरून मित्राची प्रकृती बिघडल्याची खोटी माहिती देऊन भेटीसाठी घरी बोलवले एका अल्पवयीन मैत्रिणीचा मित्रानंच विनयभंग केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव येथे गुरुवारी 18 ऑगस्ट रोजी घडली आहे। या प्रकरणी शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट लाखांदूर ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। युवराज सुरेश दिवसकर वयवर्ष 18 राहणार कन्हाळगाव असं आरोपी मित्राचं नाव आहे। त्याने आपल्या मित्राच्या मदतीनं अल्पवयीन मैत्रिणीला मोबाईलवरून प्रकृती गंभीर असल्याची खोटी माहिती दिली। मित्राच्या भेटीसाठी येण्याचा आग्रह करण्यात आला। यावरून ती गुरुवारी प्रतीक मेश्राम यांच्या दुचाकीनं युवराजच्या घरी पोहोचली। प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मैत्रिणीचा खोलीत कोंबून विनयभंग केला। या प्रकरणानं घाबरलेल्या मुलीनं प्रतीकला गावी सोडून देण्याची मागणी केली। तिला गावी सोडून देखील देण्यात आलं। प्रकृतीची खोटी माहिती देऊन विनयभंग केल्याप्रकरणी तिनं शुक्रवारी लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। यावरून युवराज विरुद्ध विनयभंगासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, भंडारा, लाखांदूर।